अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मित्रांनो म्हणजे मानस क्रिएशन स्टेटस। तर मित्रांनो आज आपला व्हिडिओ खूप दिवसानंतर आलेला आहे मित्रांनो, म्हणजे 2-3 महिन्यानंतर आपला व्हिडिओ आलेला आहे, पण तो ट्रेंडिंग असा व्हिडिओ होणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आपला पासवर्ड लागलेला आहे, तो पासवर्ड तुम्ही आपल्या 3-1 स्टेपमध्ये दिलेला आहे, तो आपण मधल्या पार्टमध्ये आहे मित्रांनो। तुम्हाला आधीच सांगतो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो आता आपलं कॅपकट ॲपवरून आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत ट्रेंडिंग सॉंगवर मित्रांनो, ते बघू शकता। आता कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचे, अशा प्रकारे कॅपकट ॲप ओपन करून घ्यायच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आपला न्यू प्रोजेक्टवर टॅप करायचे। न्यू प्रोजेक्टवर टॅप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी एक रील देईल मित्रांनो, त्या रीलवर टॅप करायचे आणि ॲड ऑप्शनवर क्लिक करायचे। मित्रांनो अशा प्रकारे होऊन जाईल मित्रांनो। आणि आपला ब्रश बघा मित्रांनो, हे लाईन साईज आहे तो खाली करून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो त्यातली व्हिडिओ झालेली आहे आणि आता पण आपल्याला काय करायचं मित्रांनो ते बघू शकता। मी तुम्हाला बीट दाखवतो, 1 नंबर बीट आपला मित्रांनो, 12 नंबर 12 सेकंद याच्यावर यायचे मित्रांनो। ते व्हिडिओ टॅप करायचे मित्रांनो, व्हिडिओ टॅप स्प्लिट याच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। स्प्लिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपले व्हिडिओ कट होऊन जाईल मित्रांनो। आणि काय करायचं आता मित्रांनो, 2-2 सेकंदावर जाऊन तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारे स्प्लिट करायचे, अशा प्रकारे स्प्लिट करत आपल्या लास्ट यायचे मित्रांनो। जसे व्हिडिओ मित्रांनो तसं स्प्लिट करायचे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले असे बीट मला ते वास्तव कसे बीट बघा ते बघू शकता तुम्ही, आणि फोटो कसे नाही इफेक्ट लागलेले आहेत मित्रांनो ते बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायचे शॉर्टकट, आपण जराही नाही वाटत आपण शॉर्टकट असं करून घेऊ। चला तर मित्रांनो चला आपण जराही नाही आता फोटो लावून घेऊया। तर फोटो कसे लावायचे मित्रांनो तुम्ही बघू शकता, असं बीटवर टॅप करायचं मित्रांनो। आता बीटवर टॅप मित्रांनो बघू शकता, आता टॅप झाले मित्रांनो झूम करून टॅप करायचे मित्रांनो। रिप्लेस असे ऑप्शन दिसत असेल रिप्लेस, ते रिप्लेस ऑप्शन टच करायचे आणि आपल्या फोटोचे ऑप्शन यायचे बघू शकता। चांगली फोटो आले असे फोटो मेकिंग आहेत तर 1 नंबर असं झूम करून मित्रांनो फोटो लावायचे नीट। आपण शॉर्टकट लावून घेऊया, तुम्ही जर शॉर्टकट लावून घ्या मित्रांनो जराही वेळ आपण फोटो लावून घेऊया, आपले व्हिडिओ जास्त असे करायची झाली नाही पाहिजे मित्रांनो। चला आपण फोटो लावून घेऊ मित्रांनो, अशा प्रकारे आपलं बीट लावून घेतलं तर आपण बघू शकता आपण आता इफेक्ट लावून मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढचे बीट लावायचे, तर पुढचे बीट पण कसे लावायचे मित्रांनो बघू शकता। पुढचे बीट वर करणार तुम्हाला 16 सेकंद राहायचे तिथे बीट लावायचे, लगेच 18 सेकंद राहायचे मित्रांनो, लगेच 20 सेकंद राहायचे, लगेच 22:00 राहायचे मित्रांनो। आणि अशा वेळी आता बीट लावून झालेले आहेत। तर आता काय करायचं मित्रांनो, त्या फोटो आपण चेंज करायचे, ते रिप्लेस मित्रांनो तुम्हाला माहिती आहे करून द्या मित्रांनो, ते आधी रिप्लेस करून द्या। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फोटो चेंज करून घेतलेले आहेत, आपल्या फोटोना इफेक्ट लावायचे मित्रांनो। इफेक्ट कसं लावायचे मित्रांनो बघू शकता। तर पहिला इफेक्ट मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला आता 1 नंबरचं काम आपलं मित्रांनो म्हणजे आपल्याला VPN लावायचे, त्यासाठी बॅग घ्यायचे आपण मित्रांनो, आणि तुम्हाला प्ले स्टोरवरून VPN मागवायचे, पॉवर VPN मित्रांनो। तर पॉवर VPN आपण कनेक्ट करून घेऊ चला। तर मित्रांनो आम्हाला पॉवर VPN आपल्याला कनेक्ट करायचे, आपण कनेक्ट करून घेऊ मित्रांनो। स्किप ॲड कनेक्ट सेशन टच करायचे मित्रांनो, अशा प्रकारे VPN कनेक्ट झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ज्या बीट मार्क करायचे, बीट मार्क केल्यानंतर व्हिडिओचे ऑप्शन मिळायचे, फोटो टॅप करायचे मित्रांनो, ॲनिमेशन द्यायचे मित्रांनो। तुम्हाला एकदा क्लोज करून घ्यायचे तर आपण घेऊ जरा परत। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले इफेक्ट सर्व आलेले आहेत, रॉक वर्टिकल इफेक्ट आपल्याला लावायचे मित्रांनो या फोटोला। आणि मित्रांनो दुसऱ्या फोटोला मित्रांनो आपल्याला काय लावायचं मित्रांनो, रॉक हॉरिझॉन्टल मित्रांनो बघू शकता, रॉक हॉरिझॉन्टल इथे आपलं नाव नेम दिसत असेल मित्रांनो, ते इफेक्ट लावायचे मित्रांनो, रॉक हॉरिझॉन्टल आलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जोपर्यंत आपले बीट खपत नाही तोपर्यंत असेच एक दोन असे इफेक्ट लावत जायचे। तर मित्रांनो ह्या बीट मारता चला आपण जराही नाही लढत लावून घेऊ। तर मित्रांनो अशा प्रकारे आपले सर्व इफेक्ट लावून राहिले आहेत मित्रांनो। तर दुसरा इफेक्ट आहे मित्रांनो ॲनिमेशन द्यायचे, त्याला मित्रांनो झूम इन इफेक्ट लावायचे मित्रांनो। तो बघू शकता आपण झूम वगैरे होतो तो इफेक्ट भेटेल का, आपल्याला कॉम्बोमध्ये जायचे। तर मित्रांनो तो इफेक्ट शोधूया पहिले। तर मित्रांनो तुम्हाला कॉम्बोमध्ये यायचे त्या फोटोला इफेक्ट आणि डी कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, 3D Card 2 हा इफेक्ट शोधायचे मित्रांनो, त्यावर टच करायचे आणि तुम्हाला अशी वगैरे लावून द्यायचे। तर मित्रांनो तो इफेक्ट असं लागून जाईल ब्रँड मित्रांनो। पुढच्या व्हिडिओ पुढच्या फोटोला इफेक्ट लावायचं मित्रांनो काय करायचं आहे, तर मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या फोटोला टॅप करायचं आहे, ॲनिमेशन जायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, स्लाईड वेव अँड स्लाईड मित्रांनो असा नावाचा जो इफेक्ट आहे तो मित्रांनो तो टॅप करायचा त्या फोटोवर आणि प्लस राईट करून घ्यायचे। पुन्हा पुढच्या फोटो जायचे कॉम्बोमध्ये जायचे, कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्लाईड अँड वेव असं दिसत असेल तो मित्र डाउनलोड करून तुम्हाला इथे लावून टाकायचा।
मित्रांनो, जो दुसरा फोटो झाला मित्रांनो, स्लाईड अँड व्ह्यू आय पी लाईफ एक्शन बघू शकता. कॉमनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आय पी भेटून जाईल स्लाईड अँड व्ह्यू. असे तुम्ही पुढच्या फोटोला वेगळे स्लाईड लावायचे मित्रांनो. असे तुम्ही ते दोनच फोटो लावायचे मित्रांनो, वेगळे स्लाईड असते आपल्याला. दुसऱ्या फोटोला स्लाईड अँड व्ह्यू लावायचे मित्रांनो. कॉमनमध्ये गेल्यानंतर स्लाईड अँड व्ह्यू, स्लाईड अँड व्ह्यू स्लाइडिंग मित्रांनो. अशा प्रकारे आपले व्हिडिओ झालेले आहे मित्रांनो. कमेंट करा मित्रांनो, त्यासाठी आपले व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. चला आता व्हिडिओ सेव्ह करून घेऊया.